या सगळ्या प्रकरणावर या आरोपांवर बोलायला नकार दिलाय चतुर्वेदी असो धर्मेश पटेल असो ह्याच्यावर कोण सांगेल कारण शेवटी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये जे काही आरोप झालेले त्यावरून काही प्रश्न नक्कीच आहेत आणि प्रश्न आहेत ते साध्यासुध्या व्यक्तीबद्दल नाही आहेत आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल तर आता अशा हे जे प्रश्न आहेत ह्याचं उत्तर आपण देणार नाही असं आपण सांगितलं मग हे उत्तर जनतेला कुठनं मिळणार मी असं कधी म्हणाले की उत्तर देणार नाही ही वेळ नाही उत्तर देण्याची अजून काहीही अधिकृतपणे समोर आलेलं नाहीये कोणीतरी समोर राहून एक आरोप करतो आहे हवेत हवे आरोप करतो आहे त्याच्यावरती आम्ही का बोलावं असं मी म्हणतो आहे कोणीतरी समोर एक सिरियल कंप्लेनंट आरोप करतो आहे अशा प्रकारचे आरोप नागपुरामध्ये खूप लोकांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती केलेले आहेत हे आपल्याला माहिती आहे का केले आहेत नागपुरामध्ये असे दोन किंवा तीन प्रमुख लोक आहेत जे सातत्यानं भारतीय जनता पक्षावर देवेंद्र फडणवीस साहेबांवरती आरोप करतायत आम्ही त्याच्यावरती काही बोललो का आम्ही नाही बोललो मर्यादा पाळायला पाहिजे माणसाला त्याचप्रकारे हे लोक मुंबईत आरोप करत आहेत तेव्हा तुम्ही का नाही येत की देवेंद्र फडणवीस यांचे असे असे आरोप झालेले आहेत बोला बोला असं नाही तुम्ही येत पण आता मुंबईमध्ये एक आरोप झाला कोणीतरी एक माणूस सुटतोय आणि आरोप करतो हवेत तेव्हा अगदी जणू काय फार मोठा आकाश कोसळला वगैरे असा तरी करताय या सगळ्या मागचं सत्य हे लवकर समोर इतकंच मी सांगतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट